गोंडाईच्या शहरातील सौरभ मंगल कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. ओबीसींचं राजकीय आरक्षण भाजपनेच काढण्याचा प्रयत्न केला आहे, तसंच आशा सेविकांनाही न्याय मिळवून देऊ असंही ते यावेळी म्हणाले. गोंडाईच्या शहरातील सौरभ मंगल कार्यालय येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदखेडा तालुका व गोंडाईच्या शहर काँग्रेस कार्यकर्ता आढावा बैठक घेतली. यात अध्यक्ष पटोले यांनी सांगितलं की आशा स्वयंसेविकांना बोलताना म्हणाले, तुमचा म्हणून मी आपण न्याय मिळवून देऊ, न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वतः बसणार नाही. पुढे बोलताना मोदी सरकारला त्यांनी नोटबंदी, GST तसेच चुकीचे निर्णय घेतले असून राजीनामा द्यावा असं त्यांनी वक्तव्य केलं. विक्रणेतील धर्मा पाटील यांना तत्कालीन सरकारनं न्याय दिला नाही, कारण स्वर्गीय पाटील यांनी कायद्याची पोलकोल केली होती. सध्या दलालीचे धंदे इकडे चालत असतात. काँग्रेसनं मत व प्रसिद्धीचा हव्यास केला नाही. प्रधानमंत्री हे प्रचारजीवी आहेत असा त्यांनी आरोप केला आहे. ओबीसीचा राजकीय खून भाजपनेच केला असा आरोप देखील त्यांनी केला. तसेच श्यामकांत सरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात मागील काळात तालुक्यात काम करत असताना भारतीय जनता पक्षाने असताना प्रचंड दहशतदादगिरी निर्माण केल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक मंत्री महोदयांनी आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करत काट कारस्थान रचल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दोंडाईच्या येथे शिंदखेडा व तालुका दोंडाईच्या शहर काँग्रेस कार्यकर्त्यांचा आढावा घेतला. यात त्यांनी विविध मुद्दे मांडले. यांच्यासमवेत माजी मंत्री डॉक्टर हेमंतराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष आमदार कुणाल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, तालुका अध्यक्ष रावसाहेब पवार, दोंडाईच्या शहराध्यक्ष वसंत कोळी आदी उपस्थित होते. आपल्या सगळ्यांचा सन्मान करतो आणि ज्या अशा अपेक्षा आमच्या आशांची आहेत त्या अशा अपेक्षा निश्चितपणे, कारण की माणूस कर्माने मोठा होतो, मागल्याने नाही. आज माझ्या आशा वर्कर असतील, आमच्या अंगणवाडीच्या सेविका असतील, या लोकांना देतात आहे, मदत करतात आहे. अशा या महामारीमध्ये आपण स्वतः हे कष्ट उचलत आहात आणि त्याच्यामुळे मी तुमचा भाऊ म्हणून प्रामाणिकपणे एवढंच सांगतो की तुम्हाला न्याय तुमचा भाऊच मिळवून देईल एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. त्याचप्रमाणे कोर्ट त्याच्यातून पुढलं डोक्याला गोळी लागली आणि त्याच्यातूनही त्यांनी शौर्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि त्याचा गौरव केला गेला. तो एक सन्मान मानवी जीवनातला मोठा सन्मान असतो, पण शेतकऱ्यावर अन्याय करणारा जो सन्मान होता तो सन्मान एका झटक्यामध्ये तहसीलदाराला सुपूर्द केलं आणि शेतकरी कायद्याचा जो काळे कायदे शेतकऱ्यांचे ते केले त्याच्या विरोधात तुम्ही जो शंक पुकारला किशोरभाई, आपको मेरा सलाम. MDTV साठी समाधान ठाकरे, दोंडाईचा प्रतिनिधी. MDTV न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या बातम्यांना कमेंट्स करायला विसरू नका.